हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निशाज क्राफ्ट अँड कुकिंग. आजची आपली रेसिपी आहे मटकीची उसळ. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. आता त्याच्यात मी तेल घालणार आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल आता गरम झालं आहे. आता त्याच्यात मी मोहरी घालते. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यावर त्याच्यात मी आता जिरं घालत आहे. त्यानंतर इकडे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, ते तेलात घालणार आहे. कढीपत्तामधून तोडून घालणार आहे. कढीपत्ता तोडून घातल्यामुळे त्याचा छान स्वाद येतो. कढीपत्ता घालून झाल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आहे. छान लालसर रंगावर कांदा परतला गेला पाहिजे. कांदा छान परतला गेला आहे. आता मी त्याच्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालणार आहे. टोमॅटो घालून एक 5-1 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर आता त्यात आपण मोड आलेली मटकी घालणार आहोत. मटकीला मी मोड घरीच आणलेले आहेत. मटकीला मोड कसे आणायचे किंवा कडधान्यांना मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आता मटकी छान परतून घ्यायची आहे. 2-3 मिनटं मी मटकी छान परतून घेणार आहे. मटकी छान परतली गेली आहे. आता झाकण ठेवून एक 5-7 मिनटं मटकी वाफेवर शिजू द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून बघते मी. मटकी छान वाफेवर शिजली गेली आहे. आता त्याच्यात आपण मसाले घालून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर 1/4 चमचा हिंग घालते. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर भाजी पुन्हा एकदा छान परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनटं झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. भाजी आपली आता तयार आहे. आता वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कोथिंबीर घालून भाजी पुन्हा एकदा परतून घेते मी. आता भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.